महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे उमरजकरांच्या जीवाला धोका, निष्क्रिय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. कराड तालुक्यातील उमरज येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर लोंबकळत असलेली विद्युत वाहिनी जमिनीलगत येऊन टेकण्याची वेळ आली आहे. या ठिकाणाहून शाळेतील शेकडो विद्यार्थी ये जा करतात, तरी देखील विद्युत विभागाचे अधिकारी याकडे का दुर्लक्ष करत आहेत असा संतापजनक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर यांना जाग येणार आहे की अशी चर्चा येथील नागरिकांच्यात आहे. वार्ड क्रमांक 1 मधील लक्ष्मीनगर येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. लटकलेल्या विद्युत तारा जीवघेण्या ठरू शकतात अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर सैनिक बँक रोड तसेच जुना पोस्ट रोड येथील विद्युत वाहिन्या देखील नागरिकांच्या घरावर येऊन टेकल्या आहेत. कित्येक वर्षापासून असलेली जुनी लोखंडी खांब निकामी झाले आहेत. लोखंडी खांबावर मोठमोठे झाडांचे वेल देखील चढलेले दिसून येतात. या समस्या दिवसेंदिवस नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. अनेक वेळा येथील नागरिकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार लेखी निवेदन तसेच तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्या दूर कराव्यात, अन्यथा त्यांची गाढवावरून धिंड काढण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य विलास आठवळे यांनी दिला आहे. मी ग्रामपंचायत सदस्य व सातारा जिल्हा भटके जिल्हाध्यक्ष, माझी एक विनंती आहे बरं का, की गेली वर्षभर त्या एमसीबीला पत्र देऊन तोंडी सांगून कुठलंही काम सांगा काम होत नाही. आमच्या समाजाची अडवणूक होती, तारा लोंबतात, समाजात राहण्याची एकतर परिस्थिती नाही, तिथं डबल घरं बांधली, तारा जवळ आहे, शेजारी आहे, सांगून सांगून कंटाळा आला. तरी ह्यो काकडे कोण नवीन आलेला आहे तो अजिबात कामं करत नाही, दुर्लक्ष करतो, मोठ्या लोकांची कामं पैसे घेऊन लगेच करतो आणि गरिबांना पैसे मागतो. ही आमची परिस्थिती आहे का? ह्यात कुठेतरी ताबडतोब बदल झाला पाहिजे, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातला सगळा समाज गोळा करीन, ह्याची गाढवावरनं दिंड काढीन. मी विलास आठवळे बोलतोय, त्याला एकदा समजून सांगा. आणि माझी विनंती आहे, ही जर कामं केली नाही तर ही अवघड परिस्थिती होईल. संपूर्ण सातारा जिल्ह्यातला भटका समाज गोळा करून गाढवावरनं मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाही. गोरगरिबाची कामं करणार नसतात तर कशाला खुर्च्या अडवल्यात? काय कारण आहे?